सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून औरंगाबादमधील एका महिलेनं विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे महिलेच्या आत्महत्यानंतर तिच्या सासरची मंडळी पीडितेच्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन फरार झाले आहेत. या प्रकरणी औरंगाबाद येथील वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच मृतक महिलेच्या पतीसह इतर कुटुंबियांवरती गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 वर्षापूर्वी मृतक कांचन हिचा विशाल राठोड याच्यासोबत विवाह झाला होता. कांचनच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांना लग्नाच्या वेळी हुंड्यासह सोनंही दिलं होतं. मात्र तिच्या सासरच्यांनी लग्नानंतर आणखी हुंड्याचा तगादा लावला. हुंड्यासाठी सासरच्यांकडे शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता, तरीही कांचन सगळं काही सहन करत होते. कांचनला 1.5 वर्षाचा मुलगा देखील आहे, पण सासरच्यांकडनं होणारा शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने अखेर टोकाचं पाऊल उचललं. पीडितेच्या आत्महत्यानंतर तिचा पती विशाल राठोडसह इतर सासरचे मंडळी मात्र फरार आहेत. या प्रकरणी पती विशाल राठोड याच्यासह सासरच्या 3 जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. घटनेला 4 दिवस उलटून गेले असले तरी आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, औरंगाबाद.